तुम्ही कैसे हो? ॲडवोकेट अरुण चव्हाण, मी ज्युनियर आहे. आणि जे काही ज्युनियरशिपला जे विद्यार्थी असतात ते सर्वसाधारण कुटुंबमधून येतात. हां, त्याचप्रमाणे आता हे कोरोनाचा पिरियड आहे, त्यामुळे ज्युनियर ॲडवोकेटांना उदरनिर्वाह साधन कुठलंच नाही. म्हणून आम्हाला सरकारला एकच मागणी आहे, काहीतरी मानधन म्हणजे 10,000 रुपये तरी मंथली मानधन द्यावे अशी एक विनंती आहे. आणि कोरोनाचा काळ असल्यामुळे त्यांना 1 रुपया सिनियर लोक कोणी देत नाही. हो, त्यामुळे कोणीतरी बुवा शासनाने त्यांना कमीत कमी 10,000 रुपये मानधन द्यायला पाहिजे. या हेतूने आम्ही निवेदन करणार आहे जिल्हाधिकारी साहेबांना. तुम्ही कसं? ज्युनियर वकील जे असतात ते सर्वसाधारण कुटुंबातून आलेले असतात बरेचसे, आणि त्यांना उदरनिर्वाहाचं दुसरा कुठलाही साधन नसतं. त्याच्यामुळे आमची अशी मागणी की ज्युनियर वकिलांना पहिले 5 वर्ष शासनाने 10,000 रुपये स्टायपेंड द्यावं. ते तामिळनाडू केरळ राज्य शासनाने ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने आमच्या इथल्या महाराष्ट्रातील ज्युनियर वकिलांना स्टायपेंड म्हणून 10,000 रुपये दरमहा देण्यात यावे सुरुवातीच्या 5 वर्षापर्यंत. अशी आमची मागणी आहे ज्युनियर वकिलांसाठी. ठीक आहे, नाव सांगा आपलं. माझं मी ॲडव्होकेट PV सोनोने, मी सिनियर ॲडव्होकेट आहे. पण माझं म्हणणं आहे की बा ज्युनियर वकिलांना हे पहिल्या 5 वर्षासाठी 10,000 रुपये दरमहा स्टायपेंड मिळालं पाहिजे, कारण ते सन्मानाने जीवन जगू शकतात. ठीक आहे, तुम्ही कसं?